मला अभिदादा, प्रिया ताई, तेजूताई, हार्दिक दादा, क्षमा, विजय दादा सगळे इतके छान सांभाळतात की आता असं वाटतच नाही आहे की आपण सिरियलमध्ये शूट करतो आहे. नवीन नवीन वाटत होतं सगळं, कारण असं लाईक विलनमध्ये ग्रे शेड माझी पहिलीच सिरियल होती. हरवारी मोतिया नद्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुझेच मी गीत गात आहे, मालिकेच्या सेटवर आहे. मालिकेचा शेवटचा दिवस आहे आणि पिहू आणि स्वरा माझ्यासोबत आहेत. कशा आहात दोघी? मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. खूप सुंदर दिसतंय. आणि आज मालिकेचा शेवटचा दिवस आहे. स्वरा आणि पिहू, स्वरा पहिला जो एक तो प्रोमो आठवतो तुला, तो प्रोमो प्रेक्षकांच्या मनात होता आणि आत्ता आजचा शेवटचा दिवस आहे, काय कसं वाटतंय तू? तोच ना मला असं गावातले लोक विचारतात. तर तो प्रोमो मी जेव्हा करत होते तर ते तो प्रोमो चॅनलचे लोक करत होते आणि तेव्हा मला एक माहीत होतं मला गाणं गायचं आहे. तर हे जे आहे हे मला येत होतं तर ते मी केलं आणि ते विचारतात तर मला सांगितलं होतं सॅड व्हायचं आहे. सॅड झाले आणि तेव्हानंतर आत्ता ते गाणं पण सेम आहे आणि आत्ता जे गाणं ते पण सेम आहे. पण एवढे दिवस तेव्हा मी खूप शाय होती सगळ्यांसोबतच, पण आता मी सगळ्यांसोबत म्हणजे इतकी हे झाली आहे ना मिक्स की म्हणजे आता असं वाटतंय सिरियल नाही संपायला पाहिजे. माझा एकदम पहिले मी ग्रे शेड होती म्हणजे निगेटिव्ह आणि आता मी चांगली व्हायला लागली आहे. माझा पहिला सीन आठवतोय म्युझिक रूममध्ये होता आणि तेव्हा मल्हारसोबत आणि प्रियाताईसोबत मी पहिल्यांदा सीन केलेला आणि तेव्हा ॲक्च्युली खूप नवीन वाटत होतं सगळं, कारण असं लाईक विलनमध्ये ग्रे शेड माझी पहिलीच सिरियल होती. सो सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि आत्ता मी नॉर्मल झाली आहे परत. स्वीट गुड बुक्समध्ये आहे सगळ्यांच्या. आणि आधी मला ॲक्च्युली कमेंट्समध्ये वगैरे खूप अशा निगेटिव्ह कमेंट्स यायच्या की अशी का वागते ग, स्वरा बिचारी किती छान आहे, तिच्याशी असं नको वागूस, असं खूप यायचं. पण आता तेवढ्याच चांगल्या कमेंट्स पण आहेत. सो जेव्हा मी या दोघींशी बोलते ना मला लहान नाहीच वाटत आहे, ते मॅच्युअर्ड वाटत आहेत दोघी जणी. आणि जेव्हा मी बाकीच्या कलाकारांशी बोलली ते पण मला सगळे हे सांगतात या दोघी मॅच्युअर्ड आहेत, ह्या लहान अजिबात वाटत नाही आणि इतक्या कमी वयात तुम्ही काम करताय. सो ही खूप वेगळी आणि प्राऊड फिलिंगची गोष्ट आहे. बरं पिहू, तू गाणं रिअल लाईफमध्ये सुद्धा गातेस आणि इथे पण त्या टाईपमध्येच भूमिका होती, सो हे कसं वाटतंय तुला? ॲक्च्युली पहिले ना मला बेसूर गायचं होतं आणि एक तर मला चांगलं गाणं येतं म्हणून ते माझ्यासाठी हार्ड होतं आणि ते जे गाणं माझं होतं ते त्याच्यातले म्युझिक डिरेक्टर होते ते मला म्हणत होते पहिल्यांदा एका मुलीला सांगतोय की बेसूर गा, नाही तर म्हणतात ना की सुरात गा सुरात गा. आणि यावेळेला गाताना मला असं एक वेगळं फिलिंग आलं की मी जर आता बेसूर गायला लागले तर मग खरंच बेसूर नाही गाणार ना, असं मज्जा होती ती. आणि आता मी नॉर्मल गाते. सो स्वरा खूप सुंदर सीन्स केलेत, म्हणजे प्रेक्षकांनी कौतुक केलं. म्हणजे मी जेव्हा DMs वगैरे बघते किंवा तुम्ही स्क्रीनशॉट्स वगैरे पोस्ट करता किंवा चाहत्यांचे काही कमेंट्स असतील, खूप सुंदर आणि वेगवेगळ्या कमेंट्स आल्यात. म्हणजे तू सीन्स ॲक्सिडेंटचा सीन असू देत किंवा मारामारीचा सीन असू खूप उत्तम केला आहेस इतक्या कमी वयात. सो ते सगळं आणि तू आत्ता इतक्या लहान वयात एवढं सगळं करतेस, त्या फिलिंग्स आणि कलाकारांनी तेव्हा कसा सपोर्ट केला तुला? खरं तर म्हणजे मी करते ॲक्सिडेंट आणि त्याचे सीन, पण एकदा माझं झालं होतं माझा आणि भिकाजीचा सीन असतो. माझी आई म्हणजे मंजुळा ती मेली असते पण मंजुळा असते, तेव्हा काहीच मला माहीत नव्हतं ती वैदेही वगैरे, तर ना ती हिरे घेऊन पळाली असते माझ्या माउथ ऑर्गनमध्ये असतं आणि मला भिकाजीला पाडायचं होतं खाली, तर त्याला पाडण्याच्या नादात मीच स्वतः खाली पडले आणि तेव्हा मला असं झालं होतं माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, कारण की ऑलरेडी माझा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर मी बिलीवच नव्हती करू शकत की काय झालं आता माझ्यासोबत. तर जेव्हा माझं अभिदादाबरोबर असतं किंवा कोणाबरोबरही असतं तर ते इतक्या छान याने सपोर्ट करतात. म्हणजे आता मला काही पडायचं आहे, एकदा मला आठवतं आहे मला कैरीच्या झाडावर चढायचं असतं आणि अभिदादाने मला पकडलं होतं,
तर खरं तर माझा क्लोज चालू होता, तसं त्यांनी नव्हतं राहायला पाहिजे, पण तो आला होता माझ्यासाठी. त्यांनी मला कॅच केलं, खरं तर मला गादीवर पडायचं होतं, पण त्यांनी मला कॅच केलं. सो मला अभि दादा, प्रिया तेई, तेजूताई, हार्दिक दादा, क्षमा, विजय दादा, सगळे इतके छान सांभाळतात की आता असं वाटतच नाही आहे की आपण सिरियलमध्ये शूट करतो आहे, ही अशी फॅमिलीच वाटते. बरं, त्या दिवशी खरंच हात फ्रॅक्चर झाला होता तुझा? नाही, तेव्हा नव्हता झाला, पण मी त्याच्या थोड्याशाच आधी दिवशी माझा फ्रॅक्चर झालं होतं, माझं ऑपरेशनही झालं होतं, म्हणजे अराउंड 3 मंथ्स. तर मी त्याच्यातच होती, माझा हात आता परत फ्रॅक्चर नाही झाला ना म्हणून, पण खूप मज्जा आली. अरे, दोघींना पण पर्सनल असा क्वेश्चन असेल की सेटवरचं एकच माणूस चॉईस करायचा आहे, कोण आवडतं? एकच माणूस हा, एक गर्ल्समध्ये सांगा, एक बॉईजमध्ये सांगा. सो कोण सांगणार आहे फर्स्ट? ओके, ठीक आहे. बॉईजमध्ये अभि दादा, कारण तो खूप मजेदार आहे आणि फ्रेंडली आहे. आणि गर्ल्समध्ये पल्लूताई, सेम. मला असं कोणीही नाही, पण एक सगळे आवडतात, पण सगळ्यात जास्त माझे सीन्स आणि सगळं मिळून माझं सगळ्यात जास्त झालं आहे अभि दादा बरोबर. आणि कालच आमचं होतं, तर म्हणजे माझं आणि त्याचं मीटिंग पॉईंट होता, तर तेव्हा आम्ही दोघं खरं रडत होतो, कारण की आम्ही आता भेटणार नाही ना परत. सो रिअली वी वर क्राईंग टू मच, आणि सध्या कट झालं तरी आम्ही मिठी मारून रडतच होतो, आणि खूप मज्जा आली अभि दादा आणि गर्ल्समध्ये तेजूताई. बरं, सेटवर तुमच्या दोघींपैकी जास्त मस्ती कोण करतं, किंवा दोघींचे पण लाड पुरवलेत का? हो, खूप लाड असतात आमच्या सेटवर, आणि मस्ती तर आम्ही दोघी करतो, असं कोणी एक मिळूनच मस्ती करतो. आणि आम्ही मोस्टली तरी प्रँक्स वगैरे काही केले? प्रँक्स खूप सारे केलेत, फक्त मोठ्या बरोबर नाही, छोट्यांबरोबर, म्हणजे जीजा किंवा कोणी पण आमच्या सेटवर येतात ना फॅन्स, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांबरोबर खेळतो, मस्ती करतो. हां, पण जेव्हा आमचं आम्ही कोणाला मारतो तर तेव्हा मला सांगतात ते की असं मारायचं नाही. सो इतकी मज्जा येते, अभि दादा मला असं उचलतो, बेडवर टाकतो, खूप मज्जा येते, खूप काही काही करतो. मग आम्ही त्याला पण सेम करायला जातो, पण आम्ही उचलूच शकत नाही त्याला, खूप मज्जा येते. तुझ्याकडून एक गाणं ऐकायचंय मला जाता जाता. चालेल, पण माझी की इच्छा आहे की अभिनी पण गाय. कोणतं? मराठीमध्ये मल्हार मालिकेत आहे, त्यामुळे मल्हारवारी गाणं गाणार. मल्हारवारी मोतिया नद्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतिया नद्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. हा बुडलावती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. मल्हारवारी मोतिया नद्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतिया नद्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. इतकं छान गाणं गायलेलं आहे, आणि आत्ता ते प्रेक्षकांचा निरोप घेत आहे, सो ही गोष्ट थोडी हळवी करणारी आहे, पण लवकरच या दोघी नव्या मालिकेतून तुमच्या भेटीला येणार आहेत. सो थँक्यू सो मच, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.